कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी शिरोळ तालुक्यातून दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे दोघे इच्छुक आहेत. मात्र तेथील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही नेत्यांना आम्ही प्रस्ताव दिला, विचार करून निर्णय सांगा असेही सांगितले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. मुश्रीफ म्हणाले की जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणे शक्य नाही. प्रत्येक तालुक्यात राजकीय ईर्ष्या आहे. मात्र या ज्या ठिकाणी बिनविरोध शक्य आहे तेथे संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिरोळ तालुक्यातील निवडणुकीसंदर्भात आज चर्चा झाली. मंत्री यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यासमोर आम्ही बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यावर त्यांना विचार करण्यास सांगितले. त्यावर ते काय सांगतात हे 2 दिवसात कळेल. जोपर्यंत सगळे अर्ज भरले जात नाहीत तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी ओंकार पिसाळ.